नमस्कार मित्रांनो, सुंदररित्या असं मैदान यात्रेचं मैदान पार पडलं कोरेगावचं आणि धनाजी तात्या शिंदे यांचा घरचा साज म्हणजे संभा याने एक नंबर केलेला आहे आणि कोरेगावचं जे मानाचं मैदान आहे त्याचा मान पटकवलेला आहे. तर सर्व मालक आहेत आणि सहकारी मित्र आहेत आपल्या समोर. तर दादा पहिल्यांदा अभिनंदन, कशा पद्धतीने आजचं नियोजन आणि मैदानाचा थरार कशा पद्धतीने झाला? नियोजन म्हणजे आता काय, आमची गाडी आहे घरचीच, त्यामुळे आम्ही इथं पळायचं, आमचं फिक्सच होतं आमचं इथं पळायचं आणि घरची गाडी आम्ही इथे घेऊनच येणार होतो. कारण इथं गावातले सरपंच आहेत तात्यांचे मित्र, त्यांनी सांगितलं होतं तात्या आपलं मैदान पारंपरिक आहे, तर तात्या तुमची बैलं आली पाहिजेत. मग आता आम्ही ॲक्च्युली आमच्या भागात आता मैदान लागून आहेत, पण तरी पण आम्ही एक 4 दिवस बैलं बांधून ठेवली त्या मैदानासाठी आणि घरचीच गाडी पळवली आणि आम्ही आमची या सीझनला कंपल्सरी घरचीच गाडी पळती चांगली. आणि मेन विशेष म्हणजे गाडीचं महत्व म्हणजे काय, दोन कडतनं गाडी पळते, म्हणजे डाव्या साईडनं पण पळते आणि उजव्या साईडनं पण, जशी आपल्याला चाकोरीची काय कडनच पाहिजे मधनच पाहिजे असं काय नाही, जशी पाहिजे तशी पळते गाडी. पब्लिकला आली तर हो पब्लिकनं थांबायची दोन्ही पण थांबायची. सर्जे विषयी सांगाल काय, कुठून घेतलेला? सर्जा 1.5 वर्षापूर्वी घेतला होता शिवाजीनगरवरनं, श्री मोती शिवाजीनगर आहेत ना त्यांच्याकडून घेतला होता. आणि संभा वागिरीतनं घेतलं होतं, त्याची मालक इथं जाईल बघा वागिरीतनं घेतलं. बाबा काय सांगाल, आज एवढं नाव करतोय संभाज आणि मैदान कसं कशा रीतीने झालं? काय सांगा, मैदान अगदी योग्य पद्धतीनं पहिल्या रीतीनं झालं, चांगल्या पद्धतीनं पार पाडलं, अगदी कुणाचीही तक्रार काय झालेली नाही. गाड्या सगळ्याच गाड्या व्यवस्थित, निकाल बिकाल सगळा एक नंबरच मैदान केलं त्यांनी. एखादा सर्वसामान्याचा बैल ज्यावेळेस गुलालात राहतो आणि एक नंबर करतो, तो आनंद कसा असतो काय सांगा? तो काय आनंद वेगळाच असतो इथे, कधी बी झालं तर कुणाला बी आनंद झाल्यावर त्याला जरा आनंद फारच असतो. या दोघांच्या बैलांची पळण्याची टेक्निक कशा पद्धतीने आहे आणि तुम्ही त्याला घडवलंय म्हणजे सांभाळा कशा पद्धतीने त्याला घडवलं काय सांगाल? संभाला आम्ही 8-9 महिन्याचा असताना तेव्हापासून आम्ही त्याला घडवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून घडवत आणून त्याला आता व्यवस्थित पाक जागेवर आणलंय. फायनली एक नंबरच करायचे मापात आणून सोडलेला आहे. त्याला लहानपणापासून आम्ही सगळं शिक्षण व्यवस्थितच दिलेलं आहे, माणसाने न लपायचं, वाहनाला न बुजायचं, हे सगळं व्यवस्थितच केलेलं आहे. आज फायनलला पण अनेक नामवंत नंदी होते होय, तर काय म्हणजे काय डोक्यात विचार वगैरे काय चाललेले? तसले विचार आमच्या डोक्यात काय नसते, ते काय फक्त आम्ही प्रेमानं सांगायला संघ खेळतो आणि कायमच खेळतो आम्ही, प्रत्येक आड्याला असतोच आम्ही, तर सगळ्या संघ आम्ही प्रेमानच खेळतो. ही जोडी यापूर्वी कोणत्या कोणत्या मैदानात पडली कसं? ही जोडी ऍक्च्युली पहिला गुलाल झाला यांचा शिराळ्याला, शिराळ्यावरनं झाल्यानंतर ओंडला झाला, ओंडला फायनल झालं नाही, ओन नंतर घाटमध्ये पण राहिली, 4-5 ठिकाणी राहिली आणि त्याच्या आज पळाली. आता बैल संभा घेऊन किती 2-3 महिना असेल, 3 महिना पळण्याची काय वैशिष्ट्य गाडी म्हणजे कशी नर्मादीन पळती गाडी, हे सर्जन खालनं ओढून दिली की संभा पुढे ओढतो, सगळी राहिलेली नर्मादीन गाडी पळते चांगली. आज बरेचसे मुलाखती गेला, आम्ही सर्वजण आलो, आम्हाला माहित होतं म्हणजे पळतय बरोबर आहे काय, म्हणजे काय वाटतं काय आनंद वाटतोय, आनंद वाटतोय आपल्या गाडीने एक नंबर केला की बाबा आपली आता मुलाखती झाली, आपली बैल आता इच्छा दिली वर ह्याच्यावर जरा वाज दिसते. पायऱ्याची वगैरे काय अडचणी आल्या का सुरुवातीच्या? तर भरपूर पायऱ्याची तर अडचण आहे, म्हणून तर ही घरची गाडी पळवायची. आता घरची तर गाडी पळवायची काही आहे का, पण आपल्याला पायऱ्यांची अडचण. आता मला सांगा, आज आपण इथे एक नंबर केला पायऱ्यात, तर उद्या आपला पायरा राहणार आहे का? उद्या संध्याकाळपर्यंत पायरा राहत नाही, मग त्यापेक्षा आपलीच पळू देईल ना. तरी काय म्हणायची बैलगाडी मला काय नाही देतो म्हणते, नुसती तर देत नाही म्हणते बघितल्यावर काय बरोबर आहे, आनंद आहे सगळ्या टक्के पहिरे होणार पहिरे होणार. दादा पण आहेत आपण? नाही काय दादा काय सांगाल, काय थोडक्यात सांगा कशा पद्धतीने आज विजय प्राप्त केला आणि काय आनंद? नाही नाही आनंद एकदम चांगला आहे, आपली घरचीच गाडी पळाली, चांगली बैल पळाली, त्याच्यामुळे काही ही नाही. अजून पण माग बोला काय बोलायचं? गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचलीकर होत, एक नंबर गाडी हाणतात, त्यांचा तर काही नादच करायचा नाही गाडी हाणण्याच्या बाबतीत. प्रशांत ड्रायव्हर म्हटल्यावर गुलालाचा बादशाह आहे कायमस्वरूपी. आणि कडन गाडी हा कुठल्या सहाव्या योजना नाही तर कडन योजना पलीकडं, तरी गाडी पळती म्हणजे पळतीच. खालनी आपलं संभावर ओढतो, खालनी सर्जा ओढतो गाडी. हो घासून होती गाडी, पण काटाकीर लढत झाली, इथं लढत झाली. ज्या गाड्या होत्या टॉपच्याच गाड्या होत्या.
चलते दादा तुम्हाला खूप चालते थँक्यू थँक्यू बाबा ही फुलाला द्राव ही चीज